एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत काम करीत असलेल्या सफाई कामगारांना नगर परिषदेने कामावरून काढून टाकले आहे इतक्या वर्षांपासून अगदी कोरोना काळातही जीवावर उदार होऊन त्र्यंबकेश्वर नगरीस स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या कामगारांना कामावरून काढून टाकण्याच्या विरुद्ध प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे कामावरून काढून टाकण्यात आल्याने कामगारांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत धरणी आंदोलने केली असता पोलीस कारवाई करून कामगारांना देशोधडीला लावण्याचा नगर परिषदेचा प्रयत्न असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे पहिल्या दिवशी भजन म्हणत हे आंदोलन नगर परिषद कार्यालयासमोर सुरू करण्यात आलं सरण रचून त्यावर बसून कामगार साखळी उपोषण करीत आहेत शुक्रवारी कामगारांनी स्वतःला आसूड मारून घेत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या या आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे सिन्नर तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील त्र्यंबकेश्वर अध्यक्ष नाना दोंदे हे करीत आहेत अनंत उपाध्याय सुनील महाराज शिवाजी गुंजाळ मंगेश दोंदे उत्तम गांगुरडे, लक्ष्मण फुलमाळे रत्ना गांगुरडे, प्रकाश दोंदे, सुनीता दोंदे सोनाली दोंदे, आदींसह कामगार या आंदोलनात सहभागी होऊन त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचा निषेध व्यक्त करीत आहेत वेध न्यूज ब्युरो त्र्यंबकेश्वर